जगत न्यूज 24 में आपका स्वागत है। महाराष्ट्र पंढरपुर में जहां आज आषाढ़ी एकादशी के निमित्त आरंभी से पंढरपुर तक पाई वारी की समाप्ति हमारे परम पूज्य गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ श्री भास्कर महाराज सांडूलकर दादा इनके कीर्तन से पंढरपुर में वैकुंठवासी परम पूज्य गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ श्री विट्ठल महाराज सांडूलकर के संगोला रोड 33 केवी के पास वैष्णव सदन में भव्य कीर्तन सम्पन्न हुआ। इस कीर्तन में परम पूज्य दादा महाराज के महाराष्ट्र तेलंगाना आंध्र प्रदेश कर्नाटक के सभी भक्तों ने इस महाकीर्तन का लाभ लिया। आज पुण्य एकादशी के निमित्त सभी ने दादा महाराज का दर्शन लेकर कीर्तन की समाप्ति हुई। इस कीर्तन में लगभग 2000 लोग शामिल रहे। जगत न्यूज 24 महाराष्ट्र से राहुल भाव घुगे जी की खास रिपोर्ट। वर्ग देह मिला देह कला वस्तु जीवना मध्य प्राप्त वाव वस्तु प्राप्त त्या वस्तुच महत्व कराव ती वस्तु तुम्हारा जीवना मध्य अन्यथा वस्तु मिळून उपयोग नहीं वस्तु प्राप्त झाली आहे। वस्तु कशासाठी प्राप्त झाले हे माणसाच्या जीवनामध्ये ढकल लक्षात ठेवा। ही वस्तु नरदेह मिळालेला आहे ही वस्तु आहे भगवंताने दिली। या मनुष्य लोकामध्ये या मृत्यू लोकामध्ये सर्वात दुर्लभात जर दुर्लभ काही असेल ऐका मला बोल ना दुर्लभात दुर्लभ जर काही असेल तर मनुष्य जन्म दुर्लभ आहे। सांगतो मी तुम्हाला जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही जा इतके माल आहेत मुंबईला पुण्याला तुम्ही कुठेही जा तर मॉल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही वस्तू भेटतात काही भेटतात काही भेटतात पण मला एक सांगा कुठं असं मार्केट मॉल निघाले का कि तिथे गेलेला माणूस परत मिळते असं मॉल कुठं काढले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म भाग्यवान आहात तुम्ही माऊलीच्या वारीत आलात बाबाच्या वारीमध्ये आलात 22 दिवस आपण वारीमध्ये ज्ञानदा तुकाराम भजन करत करत आलो कीर्तन ऐकत ऐकत आलो नामस्मरण करत 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 आलो तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत भाग्यवान अभागे इथे स्वर्गातले देव लोक मृत्यू लोकातले तुम्ही आम्ही भाग्यवान का आम्हाला परमार्थ करता येतोय आम्हाला देवदेव करता येतोय आम्हाला काकडा भजन करता येतोय आणि याला फक्त बाळून स्वर्गातले देव लोक म्हणतात देवा या मृत्यू लोकातल्या लोकांना जर आम्हाला जर जन्माला घातला असतास किती चांगलं झालं असतं देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक व्हावा जन्मामा वस्तु मिलाव वस्तु कशा करता मिलाली कराव तुम्हारा दृष्टान संगतो तुम्हारा कहे ये गुराखी मानूस होता गुराखी 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 गाई राखना वशी राखना गुराखी होता चलता 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 गुराख्याला एक रत्न सापड़ का सापड़ रत्न रत्न त्या गुराख्याने ते रत्न घेतलं रत्न घेतल्यानंतर त्याच्यात एक दोरी ओवली आणि ते रत्न दोरीत ओवून त्या गुराख्यानं म्हशीच्या गळ्यात बांधलं। नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय वस्तू जीवनामध्ये प्राप्त व्हावं आणि वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तूचं महत्व कळावं तर ती तुम्हाला वस्तू मिळाल्याचा फायदा आहे। मग ते रत्न घेतलं म्हशीच्या गळ्यात बांधलं आणि असे चालता 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 एक रत्न पारखी माणूस आला रत्नपारखी आणि त्या रत्नपारख्या माणसानं त्या गुराख्याच्या म्हशीच्या गळ्यात ते रत्न बघितलं रत्न बघितल्यानंतर त्या गुराख्याकडे गेलं ते तुझ्या म्हशीच्या गळ्यात तू काय बांधलायस म्हणजे स्पीड बोलतो काय बांधलायस काय नाही म्हणे एक दगड सापडला होता चलता चलता ते दगड घेतला त्याला छिद्र पाडलं त्याच्या दोरी घातली आणि गळ्यात घातली म्हणे बरोबर मग ते देतोस का रत्न मला ते देतोस का ते बांधलेलं तुझ्या गळ्यातलं त्यांना विचारलं कितक्याला घेतोस गुराख्याने विचारलं कितक्याला घेतो त्यानं सांगितलं 10 रुपयाला घेतो 10 रुपयाला आता तुम्ही पंढरपूर मध्ये गेलो एखादी वस्तू घेतोस भाव ठरतोस खाली पाडून मागितलं का वरी म्हणजे त्या गिरायकाला असं खाली पाडून आहे बरं का तसा दुकानदारला वस्तू मागते वेळेस तर जर तुम्हाला 50 रुपये म्हणलं त्या दुकानदारनं तर तुम्ही कितला म्हणता 60 रुपयाला म्हणता का एकदम कोणीतरी 20 ला म्हणेल कोणी 30 ला म्हणेल त्यानं विचार केला हे गाय दगड बांधलंय ते मला देतोस का कितक्याला घेतोस 10 रुपयाला म्हणलं 10 रुपयाला म्हणल्यानंतर त्या गुराख्याने विचार केला ज्या अर्थी हा माणूस या खड्याला 10 रुपये देतो म्हणतोय नक्कीच याची काही तर किंमत जास्त असली पाहिजे त्यानं ते काय केलं रत्न घेतलं आणि रत्न घेतल्यानंतर सराफ लाईनला गेलं
सरपले तिथं गेल्यानंतर त्या सोनाला दाखवलं, सोनाला त्यानं बघितलं, बघितल्यानंतर त्या गुराख्यानं त्याला विचारलं याचे किती रुपये देतोस, त्यानं सांगितलं 10 लाख रुपये देतो. किती? 10 लाख. त्यानं तिथं घेतलं, सोलापूरला आलं, सोलापूरला आल्यानंतर तिथं सरपल्या तिथं विचारलं याचे किती देतं, त्यानं सांगितलं 25 लाख रुपये देतो. तिथून आलं पुण्याला आलं, त्यानं पुण्याला आल्यानंतर त्यानं तिथे विचारलं याचे किती देतो, 50 लाख बोललं त्यानं पुण्यावाल्यानं. पुन्हा सोडलं, बांधायला गेला मुंबईला, तिथं गेल्यानंतर त्यांना विचारलं या खड्याची किंमत किती देतो, त्या सोनानं सांगितलं याचे 1 करोड रुपये देतो म्हणलं. किती? 1 करोड. 1 करोड देतो म्हणल्यानंतर आता मला विकायचंच नाही म्हणलं त्यानं. माझा दृष्टांत संपला. आणि येता येतच मुंबईहून येता येतच तिजोरी आणली, तिजोरी आणि तिजोरी आणली, घरात तिजोरी ठेवली, त्या तिजोरीतल्या आतमधल्या 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 असंच राहते ना, माझ्याकडे काही तिजोरी नाही. हा, आतमधल्या तिजोरीच्या लॉकरमध्ये ते रत्न ठेवलं, चावी घेतली आणि आपल्या जानव्याला 24 तास चावी ठेवली. ऐका, अगोदर रत्न मिळालं होतं पण कळालं नव्हतं, कळालं नव्हतं म्हणून तेच रत्न कुठं बांधलं आधी, म्हशीच्या गळ्यात. आता त्या रत्नाची किंमत कळाली, त्या रत्नाचं व्हॅल्यू सर्व समजलं, आता त्या रत्नाला तिजोरीमध्ये लॉक करून ठेवलं. लॉक, ऐका माझं बोलणं, हा झाला दृष्टांत. सिद्धांत सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला हे नरगह रूपी रत्न कळत नाही ना, तोपर्यंत माणसं याची कशी अवहेलना करतील, कशी वागतील, काय बी खातील, काय बी पितील, काय बी बोलतील, काय बी निंदा द्वेष मत्सर अहंकार.